मित्रांनो नमस्कार. जर आंबा लागवड करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी पिकाची निवड, आपण आंबाच लागवड का करावी, तर ते लागवड करत असताना आपल्याला काय विचार करायचा आहे की बाबा ते पीक नक्की आहे कसलं, ते कोणत्या जमिनीत येतं, त्या पिकाला कोणत्या महिन्यात किती पाणी लागतं, याचा अभ्यास करणं सर्वात महत्वाचं आहे. कारण जर आंबा हे पीक आता उन्हाळ्यात येणार आहे आणि जर तुमच्यात उन्हाळ्यात जर पाणी नसेल तर मग हे पीक लावण्यात अडचण आहे किंवा तुम्हाला ते अडचणी येणार किंवा पाण्यासाठी जास्त तुम्हाला खर्च करावा लागेल. त्यासाठी पिकाची निवड करत असताना तुमच्याकडे पाणी किती आहे, जमीन कशी आहे, तुमच्याकडे पाण्याची अवेलेबल पाणी उपलब्धता किती आहे, त्यानुसार आपण पिकाची निवड करू शकतो. त्यानंतर तुमच्यातलं वातावरण कसं आहे, तुम्ही जे आता पीक लावणार आहात ते तुमच्या वातावरणात सूट होईल का, तुमच्या वातावरण चांगलं येईल का, तो पण विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर विचार झाला करायचा झाला तर तुमचे जे पीक निवडत आहे ते पीक लावल्यानंतर किती वर्षानंतर ते उत्पन्न देणार आहे किंवा तुमची तयारी कशी आहे. कारण की तुम्हाला जर बघितलं तर पैशाचा विचार करणं पण खूप गरजेचं आहे की त्या पिकाला होणारा खर्च किती आहे किंवा उत्पन्न समजा आंबा याला 2 वर्ष 3 वर्ष लागतात किंवा 4 वर्ष लागतात तर 4 वर्षापर्यंत त्याला होणारा खर्च किती आहे, मग तो खर्च आपण पेलू शकतो का, याचा पण विचार करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर पीक निवडल्यानंतर त्या पिकाला मेहनत काय काय आहे, मॅन पॉवर किती लागते, तुमच्याकडे मॅन पॉवर अवेलेबल आहे का, तर मग त्याच्या छाटण्या असतात का, त्याची फवारणी असते का, त्याला खतपाणी असते का, त्याला औषध असतात का, या सर्व गोष्टीचा पण तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. आणि ते झाल्यानंतर त्या पिकात येणाऱ्या रोगराई कोणत्या याचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर एखाद्या गावाला जायचं म्हणजे तर पूर्ण रस्ता कसा आहे काय कसा आपण विचारून जातो, त्या मार्गीकर किती लांब पडते किंवा त्या मार्गी रस्ता चांगला, ह्या मार्गी टोल कमी, ज्या प्रकारे आपण विचार करतो त्याच पद्धतीने जर तुम्हाला पीक निवडत असताना ते पीक आपल्या जमिनीत येत आहे का, आपल्याकडे त्या पिकासाठी लागणारे पाणी आहे का, त्यानंतर आपलं वातावरण त्यासाठी योग्य आहे का, किंवा त्यानंतर त्याचे रोगराय कोणते, ह्या सर्व गोष्टी आपल्याला जर माहीत असतील तर नक्की त्या पिकात यशस्वी होण्याचा मार्ग आपल्याला मोकळा होतो. तर अजून आता त्यानंतर पीक निवडल्यानंतर तो जमीन कशी असावी याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडते नक्की लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.